आपण टार्गेट कुणाला करतो तेव्हा काहीतरी समाजातली नाणं चालत असतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुसरा काही अजेंडाच नाही आता. त्याच्यामुळे आणि पवार कुटुंबाला टार्गेट केलं की त्याची बातमी होते, त्याच्यामुळे आम्हाला टार्गेट करून जर त्यांना पब्लिसिटी मिळत असेल मला असं वाटतं आम्ही पण थोडंसं विचार व्हायला पाहिजे. मी त्याच्याकडे असं पाहते की अरुण जेटलीजी आवर्जून मला अनेक वेळा आता भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून अरुणजींची एक गोष्ट आठवते. अरुणजी नेहमी म्हणायचे समाजात जेव्हा काही चुकीच्या गोष्टी होत असतात दाखवणं बंद करा म्हणजे हे वागणं बंद करा. त्यामुळे अनेक वेळा मला भारतीय जनता पक्षाला सुषमाजी आणि अरुणजींचीच आठवण करून द्यावी लागते. मला असं वाटतं जेव्हा आपण आघाडीत असतो आघाडीचा धर्म पाळला पाहिजे. आपल्या सगळ्या आघाडीच्या सहकार्यांची मूल्याशिवाय सविस्तर चर्चा झाल्याशिवाय आमच्यासारख्या व्यक्तीने बोलणं मला वाटतं संघटनेच्या किंवा महाविकास आघाडीच्या चौकटीच्या बाहेर जो व्यक्ती